उत्तर प्रदेश सरकारनं नियुक्त केलेल्या न्यायिक आयोगावर आमचा विश्वास नाही आहे, त्यामुळे इतर राज्यातल्या न्यायमूर्तींच्या निगराणीखाली लखीमपूर खेळ हिंसाचार प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला बजावलेत. गेल्या 3 ऑक्टोबरला झालेल्या लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. हा तपास अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रदीप कुमार श्रीवास्तव यांच्या निगराणीखाली सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारनं दाखल केलेल्या स्टेटस रिपोर्टबाबत असमाधान व्यक्त करत सोमवारी सरन्यायाधीश एन व्ही रमण, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठानं उत्तर प्रदेश सरकारच्या न्यायिक आयोगावर आपला विश्वास नसल्याचं स्पष्ट केलंय. हा तपास इतर राज्यातल्या एखाद्या निवृत्त न्यायमूर्तीच्या निगराणीखाली करण्याचा आदेश देताना खंडपीठानं पंजाब आणि हरियाणाचे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती राकेश कुमार जैन किंवा रणजित सिंग यांच्या नावाची शिफारस केली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यासह एकूण 10 लोकांना तपास यंत्रणेकडून अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांना अटक करून या प्रकरणातले पुरावे जतन करण्याचे आदेश खंडपीठानं दिले आहेत. येत्या शुक्रवारी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.